व्यवसायासाठी काढलेले कर्ज परत करण्यासाठी आणि परदेशात शिक्षण घेणाऱ्या मुलीला पैसे पुरवण्यासाठी सोनचाखळी चोरणाऱ्या चोरट्यास अलंकार पोलिसांनी अटक केली आहे. सुरुवातीला तो बांधकाम व्यावसायिकांना मटेरियल पुरवण्याचं काम करायचा. त्यानंतर त्याने पुण्यातील कोथरूड परिसरातच स्वतःचं हॉटेल सुरू केलं. त्यासाठी त्याने बँकेकडून 35 लाखाचं कर्ज काढलं होतं. या पैशातून त्याने हॉटेलमध्ये इंटेरियरही केलं होतं. परंतु या हॉटेलला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी बँकेचे हप्ते भरण्यास त्याला जमलं नाही. घर भाडंही भरण्यासाठीचे पैसे नसल्यामुळे घरमालकाने त्याचं हॉटेल ताब्यात घेतलं. त्यामुळे अखेर सूरज हुले याने पैसे कमवण्यासाठी चोरीचा मार्ग अवलंबला. कोथरूड परिसरात तो चेन स्नॅचिंग करू लागला. परंतु चोरीचा मार्ग जास्त दिवस नाही लपू शकत. अलंकार पोलिसांनी त्याला अखेर बेड्या ठोकल्यात. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याची इतरही कारणामुळे उघड झालेत. प्रत्यक्षात 12वी पास असतानाही उच्च शिक्षित असल्याचं भासवण्यासाठी त्याने फेसबुकवर शिक्षणाचा खोटा उल्लेख केलाय. त्या आधारेच त्याने अनेकांकडनं पैसे सुद्धा उकळल्याचं समोर आलंय. अलंकार पोलीस स्टेशनला सीआर नंबर 184/19 392 दाखल होतो. या गुन्ह्यामधल्या ज्या फिर्यादी आहेत महिला, त्या दीनानंद मंगेशकर हॉस्पिटलच्या जवळ एका ठिकाणी जेवण बनवण्याचं काम करतात. रात्री 9-10 सुमारास त्या काम संपून आपल्या घरी जात होत्या. तर रिलायन्स मॉलच्या जवळ जे हिमालय सोसायटी आहे, ह्यासमोर जात असताना समोर स्कूटरवरून एक व्यक्ती आला आणि त्यांनी त्यांच्या गळ्यातली चेन हिसकावली. त्यांनी पकडल्यामुळे अर्धी चेन त्याच्या हातात गेली आणि अर्धी त्या महिलेच्या फिर्यादी महिलेच्या हातातच राहिलेली. त्यामुळे त्या लगेच आपल्या पतीसह पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आल्या होत्या. पोलीस स्टेशनला आल्याच्यानंतर आमच्या DBचा स्टाफ होता, PSI गोरे, लांडगे, चव्हाण आणि ते इतर यांना आम्ही घटनास्थळी पाठवलं होतं.